नाही, आव्हान तर तगडं पाहिजेच ना, प्रतिस्पर्धी हा तुल्यबळ असावाच लागतो. आणि कधी ना कधीतरी श्रीकांत शिंदे सर्वसामान्यच होते. महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील आणि गेल्या वेळापेक्षा जास्त मताधिक्याने जे आहे तो पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून येईल. त्यांना त्यावेळेला जिंकून दिलं, त्यावेळेला काम करणारे सगळे आम्हीच होतो त्यांचं. आणि आज मला उमेदवारी मिळालेली आहे, काम करणारे तेच शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून आमच्या पक्षाचं नाव मोठं करणार आहोत. ते उमेदवार कसाही जरी असला तरी प्रत्येक निवडणूक जो आहे उमेदवार जो आहे हा ताकदवरच आहे असं समजून जे आहे शिवसैनिक जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागतात. मॅडम आज सस्पेन्स संपलं, अत्यंत महत्त्वाची अशी लोकसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, काय सांग? उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे. मला कल्पना आहे जबाबदारी जरी मोठी असेल आणि समोर कोणी प्रतिस्पर्धी असेल तरी मला एकच सांगावं वाटतं की हा जो कल्याण लोकसभा जी आहे ती नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि यावेळेलासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभी राहणार मला खात्री आहे. काय सांगाल, दोन टर्म श्रीकांत शिंदे या ठिकाणचे खासदार आहेत, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत, महायुतीची सत्ता आहे, सगळं आव्हान तुमच्या समोर आहे, तर कसं पाहाल त्याकडे? नाही, आव्हान तर तगडं पाहिजेच ना, प्रतिस्पर्धी हा तुल्यबळ असावाच लागतो. आणि कधी ना कधीतरी श्रीकांत शिंदे सर्वसामान्यच होते, त्यांना इथल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या मतदारांनीच जिंकून दिलेलं आहे, त्यामुळे हे काही नवीन नाही आहे. त्यांना त्यावेळेला जिंकून दिलं, त्यावेळेला काम करणारे सगळे आम्हीच होतो त्यांचं. आणि आज मला उमेदवारी मिळालेली आहे, काम करणारे तेच शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून आमच्या पक्षाचं नाव मोठं करणार आहोत. एकंदरीतच तुमचा जर राजकीय प्रवास पाहिला तर तुम्ही शिवसेनेपासून तुमची राजकीय कारकीर्द सुरुवात झाली, मध्यंतरी तुम्ही मनसेत प्रवेश केला होता, तुम्ही पुन्हा शिवसेनेत, त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. जेव्हा शिवसेनेत फूट पडली त्यावेळेला तुम्ही ठाकरे गटासोबतच राहणं पसंत केलं, तर एकंदरीतच काय सांगायला पूर्ण राजकीय तुमच्या कारकीर्दीत काय? आम्ही फक्त ठाकरेंना मानणारी माणसं आहोत, म्हणजे कुठेही गेलो तरी फक्त ठाकरे हेच आमच्यासाठी दैवत आहेत. त्यामुळे शिवसेना असेल काय किंवा मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय, काही असेल तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानतो आणि त्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि राहणार आणि त्यांनी जी जबाबदारी आता माझ्यावर दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडणार. कसं पाहतं आता निवडणुकीकडे, कशी तयारी असेल आणि कसं सामोरे जाणार आहात या निवडणुकीला? निवडणुकीला सामोरं जाताना मला असं वाटतं की सगळीकडे जे आता हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आमचे जे शहर प्रमुख आहेत, विधानसभा प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संघटक आहेत, आमच्या सगळी महिला आघाडी आहे, आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत, हे सगळे कार्यकर्ते मला वाटतं अगोदरपासूनच तयारीमध्ये आहेत. फक्त आज औपचारिकता उद्धव साहेबांनी पार पाडली की उमेदवार जाहीर केला आहे, त्यामुळे काम तर सुरू झालेलं आहे, काम तर करतात आहेत, लोकांपर्यंत रोज पोचतात आहेत, त्यामुळे हे काही नवीन नाही आहे. आता फक्त उमेदवाराचं नाव घेऊन पोचायचं आहे. धन्यवाद. काय प्रतिक्रिया द्या? मला त्याच्यावरती काही प्रतिक्रिया द्यायची की नाही द्यायची, मला वाटतं प्रत्येक पक्ष जो आहे हा त्याचा त्याचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करतो. तशा प्रकारे जे आहे ते विरोधकांनी देखील या ठिकाणी उमेदवार जो आहे तो कल्याण लोकसभेमध्ये उभा केलेला आहे, पण या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे अगोदरच काम जे आहे या ठिकाणी चालू आहे. गेली 10 वर्ष या कल्याण लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास कार्य जे आहे ते या ठिकाणी केलेली आहेत, काही सुरू आहेत. गेल्या 10 दिवसापासून प्रचारसुद्धा या कल्याण लोकसभेमध्ये जिल्हाप्रमुख गोपालजी लांडगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आजही भरपूर बैठका नगरसेवकांच्या असतील, शाखाप्रमुखांच्या असतील, पदाधिकाऱ्यांच्या असतील, काही समाजाच्या असतील, काही प्रतिष्ठित लोकांच्या असतील, या सगळ्या चालू आहेत. आणि निवडणुका ज्या आहेत ह्या उमेदवार कोणी जरी असला तर त्या निवडणुका निवडणुकाप्रमाणे ज्या आहेत ते त्या ठिकाणी लढल्या जातील आणि नक्कीच दोन वेळा ज्या या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने लोकांनी जो आहे शिवसेनेचा खासदार जो आहे तो या ठिकाणी येऊन जिंकून दिलेला आहे. याही वेळेस विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे ते आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. जो गेले 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल,
त्याचबरोबर या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राकडून निधी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या मतदारसंघामध्ये आलेला आहे आणि त्याच्यावरतीच आधारित जे आहे या ठिकाणी प्रचार जो आहे तो आमचा सुरू आहे आणि येणाऱ्या 2024 म्हणजे ही जी निवडणूक होणार आहे आता 20 तारखेला, त्याच्यामध्ये देखील लोक विकासाला मतदान करतील, महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील आणि गेल्या वेळापेक्षा जास्त मताधिक्याने जे आहे तो पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून येईल. श्रीकांत शिंदे यांना शिवसैनिकांनीच निवडून दिलं होतं, मात्र आता हे शिवसैनिक मला वाटतं उमेदवार समोरचा कसा आहे याच्यावरती न जाता आपण प्रत्येक निवडणूक जी आहे ही निवडणुकीप्रमाणे ते उमेदवार कसाही जरी असला तरी प्रत्येक निवडणूक जो आहे उमेदवार जो आहे हा ताकदवरच आहे असं समजून जे आहे शिवसैनिक जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागतात, काम करतात. म्हणून जे आहे ह्या गाठीभेटी असतील, पक्षाच्या निवडणुका, पक्षाच्या बैठका असतील, महायुतीच्या बैठका असतील, ह्या सुरू आहेत आणि ह्या त्या इलेक्शनपर्यंत जे आहे ते सुरू राहतील.